मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता खालावलेली दिसतेय, मात्र ते आंदोलनावर अजूनही ठामच आहेत. मनोज जरांगे पाटलांना डॉक्टरांनी आजही सलाईन लावलं आणि सरकारचं माझ्या आरोग्याकडे लक्ष नाही असं वक्तव्य यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. 10% आरक्षण मी स्वीकारावं इतकाच सरकारचा हेतू आहे असं सुद्धा जरांगे म्हणतायत. तर 24 फेब्रुवारी पासून मनोज जरांगेंचं रास्ता रोको आंदोलन सुद्धा सुरू होणार आहे. 24 फेब्रुवारी पासून दररोज सकाळी 10:30 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत हे रास्ता रोको आंदोलन असेल. नक्कीच, आणि सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत जरांगेंचं हे आंदोलन असणार आहे. मनोज जरांगेंनी बारसकरांच्या आरोपांनंतर त्यांना काय उत्तर दिलंय आणि त्यांच्या आरोपांवर काय आरोप केलेत हे सुद्धा पाहूयात. मला समाजच महत्वाचा आहे ना, तेच म्हणतो ना मी. सरकारचं म्हणणं काय आहे, येणे 10% आता स्वीकारावं, जसं आता विखे पाटील म्हणले तसं. नसता चळवळ संपविणारी मी, याचा अर्थ उलटा करायचा. हे चळवळ संपविणारीत नाही तर हे असं करणार आहेत. यांचं म्हणणं आहे 10% घ्या, नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठिलं ते बालवटकर तसे उठिणार आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात. याचा अर्थ असा आहे म्हणजे सरकार जाणून बुजून उठविणार. तब्येतीचं तर देणं घेणंच नाही. मी मराठ्यांसाठी आणखीन लढतो, ओबीसीतून आरक्षणासाठी पुन्हा बाजी लावली मी. मला काय आलो होते ना, मला माहिती आहे, डॉक्टरला माहिती आहेत, तू माहिती आहे, मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या. तो आता कुठे ते बंधू आले का नाही तिथं, एक बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे, तिने ते काय केलंय म्हणून तिला तर 40 लाख रुपये घेतलेत असंही कळालंय. ऐकू माहिती आहे मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो. अहो एका दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे? मग 19 वर्ष गेलेत तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले. 19 वर्ष संघर्ष करतोय मी तुला एका दिवसात आणि घंटा घंटा. त्याचे ते काय बाब आहे का, ते त्याची माहिती आली आता कालपासून. त्याचं कशाला काढता राव, ते विकत घेतलेलं आहे, तो विकत घेतलेलं आहे, तो ट्रॅप मधला आहे. मी काय वाईट केलं असं? चला बोल, चूक केली. 57 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे का? तू बलात्कार करतो जणू महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले. मी आई नाही म्हणायला पाहिजे का, बहीण नाही म्हणायला पाहिजे का, असं म्हणणं आहे का तो? मी काय, ही ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा.